मी अशोक श्रीपती भोसले, राहणार कोडोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग सन 2021-22 च्या बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे। आपल्याला सोयाबीन ह्या पिकाच्या बीज प्रक्रियेसंबंधी माहिती सांगत आहे। सोयाबीन या पिकास रासायनिक बीज प्रक्रिया करावी। थैरम प्रत्येक किलो बियाण्यास 3 ग्रॅम थैरम वापरावे। बांधवांना एक विनंती की बीज प्रक्रिया करत असताना हाताला हँड ग्लोव्ह वापरावे। प्रक्रिया झाल्यानंतर आपण या बियाण्यास जैविक बीज प्रक्रिया करणार आहे। थोड्या वेळानंतर ह्याची बीज प्रक्रिया करणार आहे। त्या करण्यापूर्वी गुळाचे पाणी बनवून घेणे, आणि गुळाचे पाणी कशासाठी, तर जैविक बीज प्रक्रिया करताना PHBN रायझोबियम या बियाण्याला चिकटून राहण्यासाठी हे गुळाच्या पाण्याचे द्रावण बनवणे गरजेचे आहे। आणि ते मी ह्या काचेच्या ग्लासामध्ये गुळाचे पाणी बनवलेले आहे। 1 ग्रॅम गुळाचे 300 मिली पाण्यामध्ये द्रावण करून बनवून घ्यावे। सोयाबीन गटाचे रायझोबियम आहे, हे रायझोबियम 10 किलोसाठी 250 ग्रॅम प्रमाणे वापरावे। हे रायझोबियम काय काय करते, तर ह्या पिकाला हवेतील नत्र पानावाटे उपलब्ध करून द्यायचं काम करते। हवेतील नत्र मुळावाटे पिकाला उपलब्ध करून देते। हे PHB सुद्धा 10 किलोसाठी 250 ग्रॅम हे PHB वापरावे। PHB काय काम करते, तर हे जमिनीतील स्थिर स्फुरत पिकाला मुळावाटे उपलब्ध करून द्यायचं काम PHB काम करते। तांब्यामध्ये PHB आणि रायझोबियमची स्लरी बनवून घेतलेली आहे, आणि ही स्लरी मी या बियाण्यावरती मी शिंपडणार आहे। स्लरी टाकल्यानंतर दोघा जणांनी हे पोत धरून थोडस हळवारपणे घुसळून घ्यावे। प्रक्रिया केल्यानंतर हे बियाणे सावलीमध्ये सुकवून 12 तासाच्या त्याची जमिनीमध्ये पेरणी करून घ्यावी। प्रकारे शेतकऱ्यांनी कोणत्या म्हणजे सगळे बीज पेरणी करायची, ती बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये। बीज प्रक्रिया केलेले पेरणीचे बियाणं चे फायदे असे आहेत की त्याच्यावर कीड रोग येत नाही, आणि उगवण क्षमता चांगली होत्या, आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये 15 ते 20% उत्पन्नात वाढ होत्या। आणि शेतकऱ्यांनी ह्या शक्यतो करून आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शक्यतो बीज प्रक्रिया करावी, एवढीच मी विनंती आणि आवाहन करतो। शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया करावी। धन्यवाद।